परवा आमच्या तात्या गावाकडून आले होते. वावरात यंदा कमलमची लागवड केली असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्याला खूप फायदेशीर असल्याचंही ते सांगत होते. आम्हाला प्रश्न पडला की हे कमलम नावाचं फळ नेमकं आलं तरी कुठून. कमळाचं फूल ऐकलं होतं, कमळ ही निशाणी असलेला राजकारणातला पक्षही ठाऊक आहे, पण कमलम फळ ही नेमकी भानगड काय? होय, कमलम हे फळ आहे. आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेत त्याला ड्रॅगन फ्रूट म्हणतात. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. तर गुजरात सरकारने जानेवारी 2021 ड्रॅगन फळाचं नाव कमलम असं ठेवलं आहे. हे फळ कमळासारखं दिसतंय म्हणून त्याचं हे बारसं केलंय. गुजरातमधील कच्छ आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तशी मागणी केली होती. या जिल्ह्यात ड्रॅगन फळाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तिथला अनुभव बघून गुजरात सरकारने ड्रॅगन फ्रूटची शेती करण्यासाठी भरघोस मदत देऊ केली आहे. आपल्या महाराष्ट्रातही अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहेत. हे फळ खूपच चर्चेत आलंय, पण या फळात असं नेमकं काय आहे की या विदेशी फळाला आपल्या मार्केटमध्ये बोलबाला झालाय? त्याचं मुख्य कारण म्हणजे या फळात असणारे पोषक तत्व. ड्रॅगन फ्रूट म्हणजे आरोग्याचा खजिना असल्याचा दावा केला जातोय. ड्रॅगन फ्रूटची साल अतिशय पातळ व गर लाल व पांढऱ्या रंगाचा असून हे फळ चवीला गोड असतंय. या फळात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि भरपूर फायबर आढळतात. हे फळ मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यासारख्या आजारांशी लढण्यास मदत करतात असं म्हटलं जातं. यामध्ये भरपूर लोह आढळतं, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. काही वर्षापूर्वी डेंग्यूची साथ आली होती, तेव्हा ड्रॅगन फ्रूटची मागणी एकदम वाढली होती. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या फळाचं सेवन फायदेशीर ठरत असल्याचा दावा केला जातोय. या अशा दाव्यांमुळे देशी मार्केटमध्येही या फळाला मागणी वाढली आहे. आता मागणी वाढली म्हटल्यावर याचं पीक घेणंही आलंच. आपल्या देशातही या फळाची शेती सुरू झाली आहे. हे फळ खरं तर देशी नाहीच, परदेशातून ते आपल्याकडे आलंय. उष्णकटिबंधात आढळणारं हे फळ आहे. घायपातासारख्या निवडुंगावर उगवणाऱ्या या फळाचं मूळ सापडतं ते अमेरिकेत. काही शतकांपूर्वी मध्य अमेरिकेत या फळाचा शोध लागला. त्यानंतर हे फळ ऑस्ट्रेलिया, मध्यपूर्व आणि आशियाच्या काही भागातून जगभर पसरलं. या फळाची पहिली लागवड व्हिएतनामच्या राजाने केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर हे फळ श्रीमंत लोकांसाठी असलेलं फळ म्हणूनही नावारूपाला आलं. या फळाचं वैशिष्ट्य काय असेल तर पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी याचं रोप जळून जात नाही. फळांचा आकार कमी होईल, मात्र झाड जिवंत राहतील. या पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. थोडक्यात, पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. ड्रॅगन फ्रूटच्या वाढीकरिता पाण्याचा चांगला निचारा होणारी जमीन, सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जास्त असलेली वालुकामय तसेच मध्यम हलकी जमीन योग्य ठरते. फळांच्या वाढीकरता साधारण 25 ते 35 सेंटीग्रेड तापमान मानवतं. त्याचप्रमाणे वार्षिक पर्जन्यमान 500 ते 1000 आणि उष्ण व थोड्या प्रमाणात दमट हवामान आवश्यक असतं. गेल्या काही वर्षात नवीन पीक पद्धती म्हणून ड्रॅगन फ्रूटची देशभरात लागवड वाढली आहे. या पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होतोय. ड्रॅगन फळाचे उत्पादन गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटावरही घेतलं जातं. आता आपल्या शेजारच्या गुजरातचंच बघा. ड्रॅगन फ्रूटची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ड्रॅगन फळबाग क्षेत्र वाढवण्यासाठी गुजरात सरकारनं एक विशेष कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 3 ते 4.5 लाख रुपयांपर्यंत मदत केली जाणार आहे. सध्या ड्रॅगन फळ गुजरातमध्ये शहरातील किरकोळ बाजारात प्रतिनग 100 ते 150 रुपयांना विकलं जात आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्राक्ष, केळी, ड्रॅगन फ्रूट व इतर काही विदेशी फळांच्या जातींची लागवड करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा नुकताच घेण्यात आला आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरी व ड्रॅगन फळासाठी 90% अनुदान दिलं जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या फळाला आपल्या देशात मानावं तसं मार्केट अजूनही मिळालेलं नाही, कारण बऱ्याच लोकांना या फळाची ओळख झालेली नसून फळातील पोषक तत्व आणि औषधी गुणधर्माविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. इतर देशांमध्ये ड्रॅगन फळाला मागणी असल्यामुळं या फळाच्या निर्यातीमध्ये चांगल्या संधी निर्माण झाल्यात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ड्रॅगन फ्रूटच्या फळबागा उभ्या राहिल्यात. हे फळ खूप महागडं असल्यामुळे यातून खूप पैसे मिळतील अशी शेतकऱ्यांना आशय होती. परंतु अनेक ठिकाणी खरेदीची हमी, विक्री व्यवस्था, बाजाराशी थेट कनेक्ट नसल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे बाजाराचा नीट अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटसारख्या फळांचा प्रयोग करावा असा जाणकारांचा सल्ला आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेतमालाच्या बाजारभावापासून ते कृषी धोरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी ॲग्रोवन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर शेअर करा. धन्यवाद.